एसटी महामंडळानं 25 सप्टेंबर पर्यंत नवीन वेतन कराराचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर एसटी कामगार संघटनेनं 17 सप्टेंबरचं नियोजित रजा आंदोलन रद्द केलं आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी संघटनेच्या प्रतिनिधींशी गुरुवारी चर्चा केली. मूळ वेतनात 22.5% वाढ देऊन अन्य क्षेत्राप्रमाणे एसटी कामगारांच्या वेतनात वाढ करावी, कनिष्ठ वेतन श्रेणी आणि स्थिर वेतन पद्धती रद्द करावी, जुलै 2010 पासून वाढलेल्या वेतना इतकी वेतन श्रेणी तयार करून ती जुलै 2010 पासून लागू करावी या संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत. कामगारांचे पगार कमी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. 25 सप्टेंबर पर्यंत नवा करार शासनाकडे पाठविण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्यात, त्यामुळे संघटनेने आंदोलन स्थगित केले आहे.